मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी शहर अध्यक्ष योगेश गोगावले हे देखील माधुरी मिसाळ यांच्या अर्ज भरतानाच्या वेळी उपस्थित होते. त्यामुळे माधुरी मिसाळ यांनी माजी शहर अध्यक्षांना देखील मान दिल्याचं अधोरेखित झाले. तसेच पर्वती मतदारसंघामधून मोठ्या मताधिक्यांनी विजय होऊ असा विश्वास माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केलाय. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पार्टीने मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये लढायला दिलं. मी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. आता लक्ष्मी देवीचं दर्शन घेईन आणि आम्ही आज फॉर्म भरणार आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI हे युतीचं उमेदवार म्हणून मी आज तिथे फॉर्म भरायला जाणार आहे. आणि पक्षांनी मला परत एकदा संधी दिलेली आहे, त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल. या मतदारसंघामधनं सर्वात जास्त लीड घेऊन मला सर्व माझे इथे उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडून देतील याची मला 100% खात्री आहे. आणि मी पूर्ण बहुमताने विजयी होईल. त्याचप्रमाणे एक पुणे शहर अध्यक्ष म्हणून मी इथे सांगू इच्छिते की आज 8 मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार फॉर्म भरतायत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI युतीचे. आणि 8 मतदारसंघामध्ये आमचे युतीचे उमेदवार विजयी होते. याबाबत आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विधानसभेच्या सर्व अपडेट्स पाहत राहण्यासाठी आमच्या फेसबुकला देखील फॉलो करा.